नमस्कार मी राजेंद्र होंजे आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत सरसंघचालक मोहन भागवतांनी जे विधान केलं की भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि विश्व हिंदू परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात त्या ठिकाणी प्रवीण तोगडे यांनी देखील वेगवेगळी विधानं केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कुठतरी संघ आपले विचार सरकारवरती भाजपवरती ठोपवू पाहत आहे का याच धरून आपण चर्चा करणार आहोत की भारत हे हिंदू राष्ट्र आहे असं म्हणण्याची आपल्याला वेळ काय येते आणि जे एकीकडं आपण आपल्या घटनेमध्ये असंही म्हटलंय की धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताची ही कायम ओळख राहील मग असं असताना एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताची जगभरात ओळख व्हायला हवी आणि मग आपण पुन्हा एकदा आपल्याला भारत हे हिंदू राष्ट्र आहे असं म्हणून का घेतोय याच धरून आपल्याला चर्चा करायची त्यावरच आपला आजचा सवाल की भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे मोहन भागवतांचं विधान घटनेच्या चौकटीत बसतं का त्याचबद्दल बोलण्याकरिता बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये <laughs> आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई तेही आपली मतं स्पष्टपणे मांडतील आपल्यासोबत येणार आहेत विश्व हिंदू परिसरेचे केंद्रीय महामंत्री प्राध्यापक व्यंकटेश आपदेव आणि आपल्यासोबत आहेत औरंगाबादच्या स्टुडिओमध्ये कम्युनिस्ट नेते बालचंद्र कांगू आणि आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आनंद दीक्षित सर देखील आहेत पुण्याच्या स्टुडिओमध्ये मला सुरुवात हुसेन भाई तुमच्यापासूनच करायची आहे की सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे विधान केलंय प्रवीण तोगडे यांनी देखील त्या दिवशी वेगवेगळी विधानं केली तुम्ही या विधानाकडे कसं बघता की भारत हे हिंदू राष्ट्र आहे असं ते म्हणतात एक गोष्ट लक्षात घेतली पे राजेंद्र की मोदींचं सरकार आल्यानंतर ज्या छोट्या मोठ्या अशा ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या संघटनांना काही तालमेल राहिलेला नाही म्हणजे पूर्णत अनिर्बंध विधानं करणं काही ठिकाणी दंगली घडून आणणं म्हणजे मी तुम्हाला सांगेन मला फार वाईट वाटलं की त्या मोहसिन शेखला का मारलं मोहसिन शेख ती टोपी घालून नमाज पडून बाहेर आला दाढी होती त्याचा काही राजकारणाशी याच्याशी कसलाही संबंध नाही तो नोकरी करणारा गरीब घरातला पोरगा केवळ तो मुस्लिम आहे म्हणून त्याला ठार केलं गेलं म्हणजे तू आपण सुद्धा तिथे गेला असतात तशी टोपी घालून म्हणजे मोदी टोपी ती का घालत नाही का घाबरतात टोपी घालायला ते मला तेव्हा कळलं ती टोपी घातल्यामुळं त्याला मारलं म्हणजे मी गेलो असतो मला मारलं असतं मी मुख्यमंत्र्यांशी बोललो की तुम्ही अशी टोपी घालून जर कुठे गेला असता तर तुम्हाला सुद्धा मारतील म्हणजे मुसलमानांच्याबद्दल प्रचंड असा द्वेष निर्माण करण्याचं चाललेलं आहे हे मी एकांगी बोलत नाही मुसलमानांच्या अनेक चुका आहेत याच्या संबंधामध्ये मी स्पष्ट भूमिका घेणार आहे मी सगळ्या ह्या प्रश्नाकडे हिंदू आणि मुस्लिम असं कधीच बघत नाही तर आता कुठेतरी त्यांना चेव आला आहे की आता आमची सत्ता आहे आणि आम्हाला या देशात आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करून राहणार मला मोदींच्या डोक्यामध्ये हे आहे असं मला स्वतःला वाटत नाही किंवा भाजपचा आत्ता अजेंडा हा असेल असं मला आत्ता तरी वाटत नाही संघ थोप होत पाहते भाजपवरती हे काय हे संघाचं उद्दिष्ट आणि भाजपचं उद्दिष्ट याच्यामध्ये परत एक द्वंद्व आहे द्वंद्वात द्वंद्वात्मक नातं आहे ते असं आहे भाजपला सत्ता इथे करायची भाजपला इथे विकास करायचा आहे भाजपला काँग्रेसपेक्षा आम्ही तरी काहीतरी जास्त करून दाखवतो असं दाखवायचं आहे भाजपला हा देश एकात्म आम्ही निर्माण केलेला आहे हे दाखवायचं आहे म्हणजे त्यांचे उद्दिष्ट ही आ, आ, ही आहेत हिंद आर एस एचं उद्दिष्ट आर एस एच्या जन्मापासूनच एक असं आहे हिंदू राष्ट्र निर्माण करणं म्हणून त्यांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात कधी भाग घेतला नाही त्याची गरज त्यांना कधीच वाटली नाही ज्या ज्या वेळेला ही ब्रिटिश इथून जातील जेव्हा कधी गांधींच्या मार्गाने काँग्रेसच्या मार्गाने कम्युनिस्टांच्या मार्गाने समाजवाद्यांच्या मार्गाने त्यावेळेला हे हा राष्ट्र हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे आता मला स्वतःला असं वाटतं की एक लक्षात घ्या या देशामध्ये दे बहुसंख्य हिंदू आहेत ऐंशी पंच्याऐंशी टक्के हिंदू आहेत दुसरे समाज जे आहेत मग ते मुसलमान असतील शीख असतील इसाई असतील हे सगळे समाज इतके छोट्या संख्येने आहेत त्यांची सातत्याने भीती कशासाठी ठेवायची आणि त्यांना तुम्ही या तऱ्हे मी तर नेहमीच असं म्हणतो तुम्ही थोडे गप्परा मुसलमानांमधले अंतर्गत विरोध इतके आहेत की ते उफाळून येतात आणि हे अंतर्गत विरोध मुसलमानांचे उफाळून येऊ नयेत आणि हिंदूंचे येऊ नयेत आणि एकामेकांच्या एकाम समोर दोन समाज उभे राहावेत या तऱ्हेची संबंध रचना कुठे ना कुठेतरी केली जाते हे होऊ नये असं तुम्ही म्हणताय मला केशव याच मुद्द्यावर विचारायचं की जे अंतर दोन्ही याच्यातलं आहे पक्षातल्या काही घटकांमधला बोलतो ना मी मला खरं आता सविस्तर बोलू द्या पहिली गोष्ट म्हणजे हिंदूंना कशा पद्धतीने आ... किंवा हिंदू हिंदुत्व या सगळे हे जे काही शब्द आहेत हे कशा पद्धतीने बदनाम करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेलेचं अत्यंत उत्तम उदाहरण आता दलवाई साहेबांनी दिलं त्याने काय सांगितलं का, का तरुणाला केवळ टोपी घातलं म्हणून त्याला मारलं आता मारलं कोण निषेधार नक्की शंभर टक्के त्याला झाली पाहिजे पण ते शोधण्याचं ते शोध त्याला शिक्षा देण्याचं काम कुणाचं आहे महाराष्ट्रात सरकार कुणाचं आहे यांना जर टीका करायची असेल तर टीका आर आर पाटील आणि राज्य सरकारवर केली पाहिजे ते ते करणार नाहीत त्याच्यावरती केली नाही तेच सांगतो टीका केली पण त्याचं ते शोधलं का आजपर्यंत ते, ते अपयश कुणाचं आहे हे संघाचं अपयश नाही हिंदुत्वाचं अपयश नाही हे अपयश आहे राज्य सरकारचं आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की आकारण म्हणजे त्या ठिकाणी हिंदुत्वाचा काय संबंध आहे ना कुठून जावाही शोध लागला की ते हिंदुत्वामुळे झालंय अमुक झालंय त्यांना माहिती पण बोलू तुमचं ऐकून तुमचं प्रवचन मी ऐकलं तर मला थोडं बोलू द्या त्यामुळे आकारण बदनाम करण्याचं जे जे आहे ते आता एक उत्तम उदाहरण दलवाई साहेबांच्या भाषणात आलं नंबर एक एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणजे आज बोललेत का मनोर भागवत आपण कशाच्या आधारात एवढी कॉन्ट्रोवर्सी करतो हे काय आजचं विधान आहे का एकोणीसशे पंचवीस मधून संघाने जा, संघ ज्यावेळी सुरुवात झाली तेव्हापासून सातत्याने आम्ही ही भूमिका मांडतो की संघाने भूमिका मांडली की हिंदू राष्ट्र आहे आता आपलं गफलत कुठे होते आता एक, एक गफलत त्यांनी केली ही गफलत आपण हिंदू धर्माला आपण एक ख्रिश्चन धर्म मुस्लिम धर्म किंवा इतर पंथाच्या पातळीवर नेऊन ठेवतो तिथे खरी गफलत होती या ठिकाणी स्वच्छ स्पष्ट म्हणणं आहे हिंदुत्व मी काही व्याख्या त्यासाठी खरं म्हणजे विवेकानंदांपासून व्याख्या मी आणल्यात म्हणजे अठराशे त्र्याण्णव जेव्हा विवेकानंद गेले होते त्यांनी काय त्या ठिकाणी सांगितलं की सर्व धर्मांना समवून घेणाऱ्या हिंदू धर्माचा मला अभिमान आहे हे अठराशे त्र्याण्णव मधल्या त्यांचं वाक्य आहे सावरकर ज्यांचं आता येथील हे येतीलच ते सांगतो हिंदुत्व हा शब्द नाही तर इतिहास आहे आता थोड्या दलवाई साहेब ज्या बंच ऑफ थॉट्सवर येणार आहेत त्या नक्की येणार आहेत ते गोलकर गुरुजींनी काय म्हटलं होतं हिंदू हा शब्द राष्ट्रीय कॅरेक्टर दर्शवतो त्यामुळे आमच्या त्यातलं सगळ्यात म्हणणं आहे की हिंदुत्व एक विचार करण्याची पद्धत आहे एक या देशाला पुढचं आणखीन जाऊन सांगतो हा देश ही भूमी आपली मानतो मग मा तो कोणी असो तो हिंदू आहे मग अब्दुल कलाम आम्हाला आमचे वाटतात त्या त्यामध्ये आम्ही त्यांना मुसलमान कधी समजतच नाही मादम कामा आम्हाला आमच्या वाटतात हे सगळे अशी असंख्य उदाहरणं आम्हाला देता येतील की ज्यातनं ते आम्हाला आणि ही पद्धती आहे ही कुठल्या धर्मामध्ये म्हणजे जी बदनाम करण्याचं मधल्या काळात झालं कारस्थान आणि याच्याने लगेच हिंदुत्व आम्ही आणू घटना बदलू असं आमच्या मनात कोणतंही नाही घटना ही ज्या पद्धतीने लिहिलेली आहे त्याच पद्धतीने चालणार पण हिंदू हे जगण्याची पद्धत आहे त्याला आम्ही हिंदुत्व म्हणतो त्याला तुम्ही हिंदुत्व म्हणता आणखी आपण त्याची उकल अधिक पद्धतीने बालचंद्र कांगू देखील औरंगाबादच्या स्टुडिओ मध्ये बालचंद्र कांगू मला तुम्हाला विचारायचे की जे विधान मोहन भागवतांनी केलं केशव म्हणाले की यापूर्वीही त्यांनी अशी विधानं केलेली होती मात्र मग आत्ताच त्या विधानाला इतकं महत्व का दिलं जात आहे की भारत हे हिंदू राष्ट्र आहे मोहन भागवतांनी केलेलं विधान याला आत्ता महत्व प्राप्त होण्याची काही कारण पण असू शकतात नाही याच्यामध्ये एक तर भारतामध्ये पहिल्यांदीच भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळून आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्कार सरकार आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय संघ यांचे जे संबंध आहेत ते सर्व ज्ञात आहेत आणि त्यामुळे मोहन भागवतांच्या या विधानाला एक विशिष्ट अशी राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या विधानाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे अर्थात हे विधान मोहन भागवतांनी काही आत्ताच केलं अशातला भाग नाही प्रत्येक सरसंघचालक अगदी संघाच्या स्थापनेपासून हे विधान करत असतो मी या प्रश्नाकडे फक्त आजचा दिवस आजचा रेफरन्स म्हणून मी पॉलिटिक्स म्हणून बघत नाही तर मला असं वाटतं की प्रत्येक राष्ट्राच्या आधुनिक राष्ट्राच्या निर्मितीमध्ये जो एक संघर्ष सगळ्या जगामध्ये सगळ्या राष्ट्रात चालला आहे त्याचा भाग भारतामध्ये आज अनफोल्ड होतो आहे आता माझ्या आधी जे भाजपचे प्रवक्ते म्हणाले की हुसेन दलवाई आणि हिंदू आणि हिंदुत्व यांचा इतका राग का आहे प्रश्न त्यांना राग असण्याचा किंवा नसण्याचा नाही आहे तुम्हाला भारत हा देश हा आधुनिक देश स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ह्या तीन घटकांवर घडवायचा गड़, जर असेल आणि आधुनिक भारत जर घडवायचा असेल तर आधुनिक शब्द आणि आधुनिक शब्द की ज्याच्यामध्ये कोणाचंही कन्फ्युजन होणार नाही अशी शब्द प्रणाली वाचून आपण पुढे गेलं पाहिजे सगळ्या जगामध्ये हा संघर्ष सुरू आहे जोपर्यंत हा संघर्ष नसतो तोपर्यंत बरेच लोक व्यापक लिबरल भूमिका घेतात म्हणजे मी इंग्लंडचं उदाहरण दे इंग्लंडमध्ये असा प्रश्न कधी आला नव्हता पण आता इंग्लंडचे जे कन्झर्वेटिव्ह पंतप्रधान आहेत कॅमेरून त्यांना एकदम भीती वाटली आणि त्यांनी इंग्लंड हा ब्रिटिश आणि ख्रिश्चन देश आहे अशी भूमिका घेतली म्हणजे गंमत बघा की जो ब्रिटन हा पोपच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होऊन सगळ्या जगावर राज्य करायला लागला त्या ब्रिटनमध्ये जेव्हा आता नॉन ख्रिश्चन हिंदू असतील मुसलमान असतील शीख असतील यांची संख्या वाढायला लागल्याबरोबर त्यांच्या त्यांना सांस्कृतिक अस्मिता आणि धोक्यात आल्यासारखं वाटायला लागलं आणि ते अशा प्रकारचा शब्द खेळ कळायला लागलेले आहेत तेव्हा हा शब्दांचा खेळ एकोणीसशे पंचवीस पासून जो संघामार्फत सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये एक निश्चित असं धोरण आहे आणि ते धोरण काय आहे ते त्यात हिंदू धर्माशी संबंध आहे असं मला बिलकुल वाटत नाही कारण हिंदू धर्माची संकल्पनाच मुळात वेगळी आहे पण संघाची संकल्पना ही प्रामुख्याने एकोणीसशे तीस साला एक त्या काळामध्ये जो संघर्ष सगळ्या जगात चालू होता त्या जगामध्ये एक धर्म एक भाषा एक देश एक वेश अशा प्रकारची ती संकल्पना होती आणि त्याला ती हिटलरची होती ती इस्रायलच्या बेनवांची होती आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की संघ आणि संघाच्या जवळचे लोक यांना इस्रायल हिटलर यांचं सातत्याने आकर्षण असतं आणि ते आकर्षण ह्याच्यामुळेच आहे की त्यांना असं वाटतं की आधुनिक भारत जर घडवायचा असेल तर एक विचार एक एक संस्कृती आणि एक धर्म आणि एक नेता असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि तशी रचना त्यांना करायची आहे आणि त्यामुळे आपण बघितलं असेल की एकीकडे मोहन भागवत असं म्हणतात की या देशात जन्मलेले सगळेच हिंदू आहेत असं म्हणून एक सर्वसमावेशकता दाखवायची आणि दुसरीकडे त्याच वेळेस जी त्या वास्तवाचं भान त्यांना असल्यामुळे ते दुसरीकडे असं म्हणतात की सगळ्या हिंदूंना एकच पाणवठा असेल सगळ्या हिंदूंना एकच स्मशानभूमी असेल असाही प्रयत्न आम्हाला करावा लागेल असंही ते म्हणत आहेत त्यामुळे हे द्वंद्व जे आहे त्यांच्या मनातलं आधुनिकता विरुद्ध आणि विरुद्ध परंपरा हे द्वंद्व मला असं वाटतं आहे आणि म्हणून आज जगामध्ये सगळीकडे असेल मग फ्रान्स असेल तुर्कस्तान असेल तुमच्या तुमच्या या मुद्द्याला केशव उपाध्यानं उत्तर द्यायचंय मला मला खरंच मला कांगो साहेबांना कुठून म्हणजे मला प्रॉब्लेम तोच आहे की आपण एक एक आपण सगळे नाही कांगो साहेब एक मिनिट एक मिनिट हा केशव तुमच्या मुद्द्याला उत्तर नाही नाही मला आता ते कांगो साहेब म्हणाले किंवा एकूणच मला सगळ्यात एक मला सगळ्यात महत्त्व आहे की एका विशिष्ट चष्म्यातूनच या सगळ्या विषयाकडे बघायचं आता आधुनिकता आणि परंपरागतता यांचा द्वंद्व हे ना या किंवा हिटलरचा प्रभाव हे ना कुठून दिसलं कुठून शोधलं हे यांनी शोध लावले आणि त्यातनं त्यांनी सातत्याने गेले पन्नास वर्ष अशा प्रकारचा एक प्रचार प्रसार एक हिंदुत्वाविरुद्ध करत राहिले आणि त्याचे परिणाम आज आम्ही सगळे बघतो आहोत की चुकीच्या पद्धतीने हिंदुत्व लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न हा केला गेला म्हणजे कुठून म्हणजे एक गोष्ट एक सांगितली पाहिजे या देशातला आमचं स्वच्छ आणि स्पष्ट आहे की या देशातल्या भूमीला जो आपला मानतो मगाशीच मी सांगितलं तो हिंदू इतकी स्वच्छ व्याख्या आहे मग तरीही यांना कुठून म्हणजे हा कोणी आणि बरं त्या जे मगाशी सांगितलं मोहनरावांनी की एक पाणवठा एक ते आणलं पाहिजे ना जे ज्या चांगल्या गोष्टी समाजामध्ये समाज एकत्रित करण्यासाठी जे जे केलं पाहिजे मग ते एक पाणवठा एक स्मशानभूमी असे विषय जर आणले तर त्याचं स्वागत व्हायला हवं त्या म्हणजे हिंदू धर्म हा कदाचित वादग्रस्त मुद्दा असू शकतो मला या मुद्द्यावरती यायचा मला ब्रेक घ्यायचा पण ब्रेकपूर्वी दीक्षित सरांना मला चर्चेत आणायचा दीक्षित सर ज्या पद्धतीने आपण बघतोय की भाजपची एक हाती सत्ता आल्यानंतर आता वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळी वक्तव्य वेगवेगळ्या प्रकारचे वाद वेगवेगळ्या प्रकारच्या काही हिंसक गोष्टी असतील ज्या घडत असतील या पडद्यामागे घडत असतील या पडद्यावर आलेल्या काही दिसत असतील अशा परिस्थितीमध्ये भारतीय हिंदू राष्ट्र असं विधान मोहन भागवतांनी हे जाणीवपूर्वक केलं असं वाटत नाही मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी केशव उपाध्याच्या एका मतामध्ये किंवा माहितीमध्ये मी भर घालू इच्छितो त्याने अठराशे त्र्याण्णवच्या शिकागोच्या परिषदेचा उल्लेख केला की जिथे विवेकानंदांनी भाषण केलं विवेकानंदांचं भाषण चौदाव्या क्रमांकावरती झालं आणि तिथे दहा धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांचं भाषण पाच मिनिटांचं झालं पहिलं आणि नंतरची त्यांची लांब भाषणं झाली त्या पहिल्या पाच मिनिटांच्या भाषणामध्ये ते असं म्हणालेले आहेत बंधू भगिनीनं वगैरे ते सुप्रसिद्ध झाल्यानंतर की इथे ज्या दहा घंटा वाजल्या या दहा घंटा म्हणजे जगातल्या धर्मांधतेची मृत्यू घंटा आहे असं समजावे धर्मांधतेची मृत्यू घंटा म्हणून मी या दहा घंटांकडे बघतो असंही ते म्हणाले तेव्हा आपल्याकडे धर्मांधता धर्माची नेम धर्म ही मानवी जीवनातली एक अटळ गोष्ट आहे त्याची एक गरज आहे दीर्घकाळ टिकलेल्या संस्था जगात कुठल्या तर त्यातली धर्म एक आहे आता मुख्य भागवतांच्या विधानाबद्दल बोलायचं तर आपल्या भारतीय घटनेमध्ये कुठेही हिंदू असा शब्द नाही आपल्या भारतीय घटनेमध्ये कुठेही हिंदुस्थान असा शब्द नाही याचा अर्थ घटना समितीमध्ये हिंदू किंवा हिंदुस्थान याच्यावरती चर्चाच झाली नाही असं नाही आहे चर्चा झालेली आहे परंतु घटनाकारांनी जाणीवपूर्वक इंडिया दॅट इज भारत द पीपल ऑफ इंडिया असं आपलं प्रियम्बल आहे आम्ही भारतीय लोक अशी अशी घटना किंवा असा समताधिष्ठित देश उभा करू इच्छितो तेव्हा मला असं वाटतं की भारताच्या घटनेमध्ये कु आणि भारतवर्ष म्हणजे माझा ज्या संस्कृतीशी संबंध आहे ते लक्षात घेतलं तर आज सुद्धा मंत्र म्हणताना भारतवर्षे असं म्हटलं जातं हिंदुस्थानी असं म्हटलं जात नाही तेव्हा हिंदुस्थानी याच्या आधी भारत हा शब्द होता आपल्या रामायणात महाभारतात हिंदू वगैरे कुठे आलेले नाही आपले काणे होते महामहोपाध्याय काणे की ज्यांनी धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला दोन खंडामध्ये इतिहास लिहिला आणि त्यांनी असं म्हटलं की जेव्हा ग्रीकांनी ग्रीक हा शब्द प्रथम म्हटला अलेक्झांडरच्या आसपास जेव्हा ग्रीक भारतात आले किंवा पर्शियनांनी हा शब्द हिंदू हा शब्द आणला की सिंधूच्या पूर्वेला राहणारे तिकडे स हा शब्द नाही म्हणून तो ह झाला तेव्हा हिंदू हा शब्दच मुळात आपण आयात केलेला आहे याच्यामध्ये गडबड काय होते शब्दांची गडबड होते म्हणजे हिंदुत्व संघाचं हिंदुत्व किंवा संघाचे लोक सांगत असलेले हिंदुत्व याच्यावरती जर कोणी हल्ला केला तर हा धर्मविरोधी आहे याला मूर्तीची श्रद्धेची भक्तीची काही किंमत नाही आहे आणि आम्ही ज्या प्रकारचा समाज उभं करतो याची यांना कदर नाही अशा प्रकारे प्रचार केला जातो त्यामुळे हिंदुत्व म्हणजे काय हिंदू धर्म म्हणजे काय आणि या सगळ्यांचा हिंदू धर्माचा किंवा कुठल्याही धर्माचा आपण म्हणून कुठल्याही धर्मामध्ये सनातनी असतात कुठल्याही धर्मामध्ये अतिरेकी असतात सर्व धर्मामध्ये जमातवादी लोक आहेत त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही त्याच धर्माची चर्चा का याच धर्माची का नाही अशी सगळे होत असेल परंतु मुळाशी मुख्य प्रश्न जो आहे की जो सूचकपणानं पुन्हा ठळकपणानं पुढे आलेला आहे की भारताचं राजकारण किंवा भारत एक राष्ट्र म्हणून धर्माच्या आधारावर उभं राहणार आहे का हाच प्रश्न पुन्हा ठळक झालेला आहे की हाच प्रश्न पुन्हा एकदा इथं समोर उभा राहिलेला आहे याच मुद्याल धरून मला पुढे पुढच्या सेगमेंटमध्ये चर्चा करायची आहे व्यंकटेश आपदेव देखील आपल्यासोबत आलेले आहेत ब्रेक घ्यायचा आहे ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की भारत हिंदू राष्ट्र आहे हे मोहन भागवतांचं विधान घटनेच्या चौकटीत बसतं का त्र्याहत्तर टक्के म्हणतात की होय हे घटनेला धरूनच मोहन भागवत यांनी विधान केलंय त्यामुळं ही चर्चा अधिक आपल्याला पुढे व्यापक पद्धतीने करावी लागणार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण या चर्चेला पुढे नेऊयात आपल्यासोबत प्राध्यापक व्यंकटेश आपदेव आहेत केंद्रीय मंत्री आहेत विश्व हिंदू परिषदेचे व्यंकटेश आपदेव जी चर्चा मागासपासून तुम्ही ऐकलात थोडंसं उशिरा तुम्ही आलात पण काय वाटतं तुम्हाला की आता ह्या सगळ्या चर्चा जसं मगाशी दीक्षित सर म्हणाले की भारतीय घटनेमध्ये हिंदू हा शब्दच मुळात घेतलेला नाही घटनाकारणी घटना समितीने त्याच्याविषयी चर्चा जरूर केलेली असेल मात्र घटनेमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की भारत हे धर्मनिरपेक्ष सार्वभौम राष्ट्र आहे अशा परिस्थितीमध्ये आपण धर्माधिष्ठित चर्चा अधिकाधिक का वेगाने वाढवतोय परवाच्या कार्यक्रमात मोहनजींनी जे विधान केलं भारत हे हिंदू राष्ट्र आहे तर ते की त्यांनी प्रथम विधान केलं अशातला भाग नाही योगी अरविंदांनी केलं होतं विवेकानंदांनी केलं होतं डॉक्टर हेडगेवारांनी तर पंचवीस सालीच म्हटलं होय केशव बैराम हेडगेवार मी सांगतोय की हिंदू राष्ट्र आहे ते त्याचाच त्यांनी उद्घोष केलेला आहे आता हा हिंदू काय आहे जे विश्व हिंदू परिषदेने चौसष्ट साली साधू संतांच्या मुखातनं एक त्याची अगदी सुटसुटीत आणि सर्व व्यापक अशा प्रकारची व्याख्या केली भारतामध्ये विकसित अशा जीवनमूल्यांवर श्रद्धा असणारी व्यक्ती ती हिंदू त्याच्या पुढेही जाऊन त्याने त्याच व्याख्येत असं म्हटलं चौसष्ट सालीच की स्वतःला हिंदू म्हणून घेणारी अशा प्रकारची व्यक्ती मग ती कुठेही राहणारी असो हो या देशात किंवा विदेशात तर ती हिंदू आहे इतकी व्यापक सर्वसमावेशक अशा प्रकारची ही परिभाषा आहे आणि या परिभाषेमध्ये सगळ्यांना सामावून घेतलं जातं मग जसं म्हटलं गेलं की हिंदू हा शब्द नाही तो सपासनाला ही वस्तुस्थिती आहे ऋग्वेदापासनं सपासनं हा पुढे तो शब्द आला परंतु याची ओळख हिंदू अशीच आहे मुसलमान देखील मक्केला जातात त्या मुस मक्केला गेल्यानंतर तिथले मौलवी तिथले पुजारी त्यांना म्हणतात की हिंदू आहे हा विशेष आहे ना म्हणजे जर का जर्मनमधला जर्मनी होऊ शकतो पाकिस्तान मधला हिंदू पाकिस्तानी होऊ शकतो बांगलादेशमधला हिंदू किंवा मुसलमान जर का बांगलादेशी होऊ शकतो तर हिंदुस्थान मधला हिंदू किंवा मुसलमान हा हिंदूच होऊ शकेल पण हिंदुस्थान ही आपल्याकडे लागू झालेली आहे त्याला आपण हिंदुस्थान कसं काय म्हणणार या तुम्ही काही म्हणा ना विदेशातले लोक किंवा सर्वत्र हिंदुस्थान अशाच प्रकारची त्याची ओळख आहे हिंदू अशीच त्याची ओळख आहे गेल्या अनेक वर्षापासूनची ओळख आहे जेव्हा इस्लाम नव्हता तेव्हापासून त्याची तशी ओळख झालेली आहे तोच तीच आमची ओळख तोच आमचा परिचय आणि ही व्यापक संकल्पना आहे आणि जर का हे व्यापक संकल्पनेमध्ये असं म्हटलं की हिंदुस्थान हा भारत हा हिंदू राष्ट्र आहे आणि याच्यामध्ये जे जे कोणी आहेत म्हणजे याच्यात असं म्हटलं नाही हिंदू पूजा पाठ करणारे अशा प्रकारचे हिंदू त्यांचंच राष्ट्र असं नाही तर ह्यामध्ये इस्लामिक जे आहेत तेही हिंदू आहेत ख्रिश्चन जे आहेत तेही हिंदू आहेत अन्य कुठले पंथ असतील ते हिंदूच आहेत सगळे हिंदू आणि सगळ्यांना स्वातंत्र्य आहे हिंदू धर्म तथाकथित शब्दामध्ये हिंदू धर्म जरी म्हटलं तरी याच्यामध्ये हा एकमेव असा आहे की सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं तुम्ही पूजा करा नका करू तुम्ही देवाला माना नका मानू तुम्ही कुठल्याही प्रकारची पूजा पद्धती किंवा आचार पद्धती स्वीकारा तुम्ही हिंदूच आहात तसं मुसलमान जर का हिंदू त्यांना म्हटलं तर त्यांना असं म्हणणार नाही की मशिदीत जाऊ नका तुम्ही नमाज पडू नका काय आवश्यकता नाही तसं म्हणण्याची आणि हे जर का या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीस जर का डॉक्टर हिदायतुल्ला म्हणतात की होय मी हिंदू आहे सर सर सरदा सर, सरद्धा गांधी अब्दुल गफार खान ते म्हणतात की मी हिंदू आहे आणि असे जर का इंडोनेशियामधला मुसलमान जर म्हणतो मॉरिशसमधला मुसलमान म्हणतो की आमचे पूर्वज हे रामच होते त्यांची संस्कृती आम्ही स्वीकारतो तर ही संस्कृती काय संकल्पना आहे सांस्कृतिक संकल्पना आहे सर्व व्यापक अशा प्रकारची संकल्पना आहे जर का त्यांनी देखील मुसलमान ख्रिश्चन सगळ्यांनी होय आम्ही हिंदू आहोत या देशाचे पुत्र आहोत असच जर का म्हटलं तर वादच राहणार नाही आज हिंदू मुसलमान जो वाद आहे दंगली आहे काही राहणार नाही हे शक्य दिसतं हे शक्य दिसतंय का होऊ शकतं आपण काय हे आधीपासूनच एक त्या संवेदनेला हिंदू या संवेदनेला काही मर्यादा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की जाती व्यवस्था जर संपली तर हिंदू हा धर्मच नाही आहे हिंदू धर्माचं व्यवच्छेदक लक्षण काय आहे तर जाती व्यवस्था आहे हा पहिला मुद्दा आता त्याला भारतीय संस्कृती आपण म्हणतो ती इथे सगळेच मानतात म्हणजे तुम्ही वे ह्याच्या पश्चिमेकडून उत्तर याच्या पूर्वेकडे जायला लागलात तर वेगवेगळे धर्म उदाहरणार्थ इंडोनेशियामध्ये इस्लाम आहे पण संस्कृती भारतीय आहे आणि ती भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे ती सर्वसमावेशक संस्कृती हे मानतात का म्हणजे त्या सर्वसमावेशक संस्कृतीमध्ये इस्लाममधून आलेल्या काही चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत ख्रिश्चानिटीमधून आलेल्या चांगल्या गोष्टी आहेत मी एकच उदाहरण तुम्हाला देईन ईद झाली मधल्या काळात एक आठ दहा दिवसाच्या अगोदर आपल्या पंतप्रधानांनी ईदेच्या साध्या शुभेच्छा सुद्धा एक 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 मला, मला अग... नसतील हा हा दोष नाही व्यवस्थित दिल्या फक्त बाकी तुम्ही करेक्ट कुठ ईदेच्या साध्या शुभेच्छा सुद्धा दिल्या नाहीत म्हणजे बारीक बारीक कुठले सण आले तर शुभेच्छा दिल्या जातात ही एक परंपरा या देशाची आहे की आपण सगळ्यांना कवठाळतो सगळ्यांना बरोबर घेतो आणि थोडंसं त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो भारतीय घटना बदलणं न बदलणं हा वेगळा मुद्दा आहे पण भारतीय घटनेलाच आम्ही मानत नाही असं विधान त्यांच्यापैकी म्हणजे बा याच्या गुजरातमधल्या डिफेन्स अकॅडमीचे डि अकॅडमी नाही डिसि डिफेन्स युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर अनंत माधव दवे असं म्हणाले कसली आले भारतीयचं घटना भारतीय घटना म्हणजे कुठल्या तरी युरोपमधल्या देशातली एक घटना आणली त्यातली त्याची प प्रिफेस फाडून टाकली प्रस्तावना फाडली त्याचं कवर फाडलं प्रस्तावना नवीन लिहिली कवर नवीन घातलं आणि त्याच्यावर भारतीय घटना असं लिहिलं ही घटना ही कसली आपली घटना म्हणजे इतके इतक्या या पद्धतीनं संबंध पाहण्याचे जो दो दृष्टिकोन आहे त्यांचा हा दृष्टिकोन मला असं वाटतं की संबंध भारतीय रचना आहे एक लक्षात घ्या आपली घटना बनली कशी ही एक दिवसात बनलीच नाही आपली घटना अठराशे पंच्याऐंशीला काँग्रेसची स्थापना झाली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की दुसऱ्या वर्षी जे अधिवेशन झालं अठराशे शहाऐंशीमध्ये त्या अधिवेशनामध्ये असा ठराव केला गेला की या संघटनेचा सदस्य हा कुठल्याही धर्माचा लिंगाचा वयवयाचा असू शकतो त्याला कुठेही हे बंधन नाही म्हणजे ती सबंध तिथली चळवळ जी आहे ती एकात्म अशी चळवळ एकात्म भारत निर्माण करणारी अशी चळवळ आहे आणि त्याचं परिपाक याच्यामध्ये आला ही घटना जी बनली ती पण घटनेविषयी वेगळी चर्चा होऊ शकते प्रत्येक चर्चा होऊ शकते नाही त्या घटनेमध्ये मग हिंदुत्व का नाही आलं त्याचं कारण मी सांगतो म्हणजे या देशामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा दोन देश बनले भारत आणि पाकिस्तान तिथून मोठ्या प्रमाणात लोंढे इकडे येत होते इकडून तिकडे जात होते रक्तपात होतात नद्या वाहत होत्या अशा अवस्थेमध्ये नेहरू आणि पटेल सातत्यानं लॉ अँड ऑर्डरच्या प्रश्नावर गुंतून गेले होते प्रचंड टेन्शनमध्ये होते पण तुम्ही याच्यामध्ये जेव्हा कॉन्स्टिट्युन्स असेंब्लीमध्ये जात होते घटना समितीमध्ये तेव्हा त्यांनी जी उदार भूमिका जी घेतलेली होती ती का घेतली या देशामध्ये मुसलमान नाहीत ना, असं समजा किंवा नव्हत्या असं समजा पण आपण मुळात तो भेदच करायला नको की हिंदू आणि मुस्लिम ही चर्चाच करायला मला, 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 मला हा मला एक पुन्हा आपण गफलत काय करतो हेच मला इथं पुन्हा सांगायचंय म्हणजे मगाशी यांनी आंबेडकरांचा उल्लेख केला दीक्षितांनी आंबेडकरांचा उल्लेख केला असं आहे की पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी घटना समितीसमोर आंबेडकरांचं भाषण झालं आणि त्या भाषणात त्यांनी ते असं म्हटलं की आपण दोन वर्षपूर्वी स्वतंत्र झालो पण त्याच्या अगोदर एक हजार वर्ष आपण पारतंत्र्यात होतो त्याचं काय आणि त्याचं कारण असं होतं की आम्ही आमची जीवनमूल्य विसरलो आणि त्यांनी अनेक उदाहरणं दिली मग ते जसं बीर बीर कासिम आला सातशे पंचवीसमध्ये सगळी उदाहरणं त्यांनी त्याच्या भाषणात दिलेली आहेत ती काढून बघायला हरकत नाहीत माझं म्हणणं त्यातलं एवढंच आहे की भारतीयकरण ह्यांचा शब्द आहे भारतीयकरण आमचं म्हणणं हिंदूकरण ह्याच्यामध्ये वेगळे काय ज्या म्हणजे मुळातच भारतीय माणूस हिंदू माणूस हा इतर धर्मांना सर्व धर्मांना सामावून घेणारच आहे मग अडवाण म्हणजे सावरकरांनी म्हटलं भारतीय माणूस सामावून मा, घेणार जे पूर्वीपासून आलेलं आहे त्याचा अभिमान आम्ही बाळगतो आहोत ह्याच्यामध्ये असण्याचं कारण नाही जे सावरकरांपासून ते अडवाणींपर्यंत अगदी म्हणजे मी पुन्हा तर ते सांगतो तिने प्रत्येकाने असं म्हटलंय की हिंदू असणं म्हणजे इतर धर्माचा द्वेष करणं नाही या धर्मा या देशामध्ये इतर धर्मांचा सन्मान इतर प्रार्थना स्थळांचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि तीच हिंदू संस्कृती आहे सर्वांना समावून घेणं हेच तर आमचं वैशिष्ट्य आहे आणि त्याला जर तुम्ही म्हणजे त्याला शब्द म्हणजे हे जाणीवपूर्वक मग हे असेच तसं तर केलेली मला त्यांना थोडी माहिती द्यायची आहे ही शुड रीड सावरकर म्हणजे थोडं मन आपलं मोकळं करून सावरकर वाचावा म्हणजे मला तर सगळ्यात साब गोळवलकरांच्या पेक्षाही संदर्भ एकोणीशेंजरस मालवण मध्ये ज्यावेळी सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते त्यावेळी मालवण वरून रत्नागिरी जाताना एकोणीशे बत्तीसचं उदाहरण आहे त्या बोटीमध्ये सगळ्या म्हणजे बोटीतनं प्रवास सुरू होता त्यावेळी त्या ठिकाणी सगळ्यांनी डबे खाला एकत्र बसायचं ठरवलं सावरकरांनीच पुढाकार घेतला डेकवा सगळे एकत्र जेवायला बसू त्यावेळी त्या बस था। ता बोटीचा जो टी सी होता तिकीट कलेक्टर तो मुस्लिम होता आणि तो मागे मागे सरकत होता की नाही नाही मला हे करायचं मी कसं येऊ त्यांच्यात त्यावेळी सावरकरांनी हाताला धरलं नेऊन बसवलं तिथे आणि त्याला जेवायला घेतलं जेवायला लावलं वर आपल्याबरोबर त्यावेळी तो म्हणाला की साहेब मी तर तुम्हाला असं खूप वेगळं काहीतरी समजतो तुम्ही मुस्लिम विरोधीत असा मला समज होता त्यावेळी एकोणीशे बत्तीस सावरकरांचा सा वाक्य आहे की माझा विरोध तुझ्या सारख्या नाहीये माझा विरोध पाकिस्तान दर्जेन नाही त्यामुळे आपण पद्धतीने सावरकर असतील किंवा संघ असेल ह्याच्याकडे बघणं सोडून दिलं पाहिजे आणि वारंवार गेले वर्ष सातत्याने हिंदू या शब्दावरती जे गैरसमजाचं आणि चुकीच्या प्रचाराचं जे आवरण आहे ते काढलं पाहिजे एवढं सावरकरांनी साधी गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं या देशाचा नागरिक कोण जो या देशाची देशात मातृभू आणि पुण्यभू एकच मानतो तोच फक्त या देशाचा नागरिक आहे बाकी मग ख्रिश्चन आहेत मुसलमान आहेत हे या देशाचे त्या अर्थाने आम्ही नागरिक मानत नाही हे स्पष्ट भूमिका मग केलेली आहे आणि गोळकर गुरुजींनी हेच म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये बदल होत असेल उदारता येत असेल त्याचं मी स्वागत exactly. करेन पण सावरकर काहीतरी डबा एकत्र खाल्ला कारण सावरकर असंही म्हणत होते ते मानता मानता की गाईचं मटण खाल्लं तर काय बिघडतं मी गाईलात एक एक मला एका गोष्टीचा एकोणीशे चौसष्ट साली साधू संतांनी अधिक व्यापक व्याख्या केली जे सावरकर यांच्या व्याख्यापेक्षा अधिक व्यापक व्यापक व्याख्या केली ही भारतात विकसित जीवनमूल्यांवर श्रद्धा असणारी व्यक्ती मग ती आणि कुठल्याही देशात राहणारी अशा प्रकारची व्यक्ती हिंदू होऊ शकत नाही हे सीमित व्याख्या नाही आहे एवढं व्यापक आहे फक्त तुम्ही त्याला संकुचित बनवणार संकुचित बनवू नका ब्रेक घ्यायचं चर्चा आपण पुढे नेऊ ब्रेक कारण आपण आपण ब्रेक घेऊन चर्चा पुढे नेऊ ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की भारतीय हिंदू राष्ट्र आहे हे मोहन भागवतांचं विधान घटनेच्या चौकटीत बसणार आहे का अजूनही पासष्ट टक्के लोकं म्हणतात की होय मात्र पस्तीस टक्के लोकांना अजून हा मुद्दा पटलेला नाही ते म्हणतात की नाही हे घटनेमध्ये बसणारं नाही आहे त्यामुळे या दोन्ही बाजूंचा विचार आपल्याला करून पुढे या देशासाठी म्हणून आपण काय केलं पाहिजे भारतीय म्हणून काय केलं पाहिजे आणि सर्वसमावेशकता म्हणजे नेमकं काय असलं का पाहिजे याविषयी बोलतात आपल्या या चर्चामध्ये भालचंद्र कांगोना आत्ता आणायचं आहे भालचंद्र कांगो ज्या पद्धतीने मगाशी चर्चेमध्ये आपण म्हटलं की हिंदू राष्ट्र किंवा भारतीय हिंदूकरण जसं मगाशी केशव पद्धती या सगळ्या शब्दांचा उल्लेख केला हे करत असताना आपण सगळ्यांनी भारतीयच हो आहोत हे का आपल्या मनावर हो ठसवून घेत नाही भारतीय आहोत हिंदू आहोत हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण भारतीय आहोत हे ठसवण्याकरता वेगळं काय करावं लागतं गेली अडुसष्ट वर्ष देश स्वतंत्र झाल्यापासून आपण या सगळ्या गोष्टी अनुकरण करतोय त्याचं आणि पुन्हा आपल्याला म्हणावं लागतं की आम्ही भारतीय आहोत मला वाटतं आता प्रत्येक शाळेमध्ये मी भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत हे वाक्य अनेक वेळा म्हणून पाठ केलं जातं त्या शाळेत मोहन भागवत आणि त्यांच्या मित्रमंडळींना पाठवायची वेळ आली असं मला वाटायला लागलेलं आहे भारताची घटना ही बहुसंख्य हिंदूंनी तयार केली तरी त्याच्यात हिंदू हा शब्द घातला नाही याचं कारण बहुस घटना बनवणारे काही हिंदुत्व विरोधी होते किंवा हिंदू धर्माचे नव्हते अशातला भाग नाही तर त्यांना एक भारतीय वास्तवाचं भान होतं आणि ते वास्तवाचं भान घेऊन त्यांना आधुनिक राष्ट्रनिर्मिती करायची होती म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हा धर्मनिरपेक्ष लोकशाही देश राहील अशी समतावादी देश राहील अशी संकल्पना केली होती आणि नेमकं हीच संकल्पना या आधुनिक राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनेमध्ये धर्म आणि संस्कृती ह्याला फारसं त्यांच्या दृष्टीने स्थान नसल्यामुळे संघ संघचालकांनी सातत्याने त्याच्या विरोधी कन्फ्युजन करणारी वक्तव्य करण्याचा हेका कधी सोडलेला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की परवा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी पंधरा ऑगस्ट रोजी जे भाषण करताना जे शब्द वापरले ते मला फार महत्वाचे आहेत आणि ते मला वाटतं आज हा वृथा हिंदुत्व किंवा भारतीय वाद करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की हे राष्ट्र सहमतीने चाललं पाहिजे बहुमताने नाही असं एक अत्यंत महत्वाचं वाक्य नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरनं सगळ्या समाजाला सांगितलेलं आहे आणि मला वाटतं त्याचं अवलंबन किमान मोहन भागवतांनी आणि त्यांच्या सहकार्यानी करावा आणि प्राथमिक शाळेमध्ये जी आपण शपथ घेतो की मी भारतीय आहे आणि मी सर्व भारतीय माझे बांधव आहेत ही संकल्पना जर स्वीकारली तर मला असं वाटतं की हे जे वाद होत आहेत ते निरर्थक वाद होणार नाहीत आणि आपण एका चांगल्या सुशक्त समृद्ध भारताकडे जाऊ असं मला वाटतं अगदी खरंय हे निरर्थक वाट टाळण्यासाठी आपण ते अनुकरण केलं पाहिजे की नाही मी त्यांना सांगू इच्छितोय संघाच्या प्रार्थनेमध्ये जी रोज संघ शाखेवरती म्हटली जाते त्याच्या शेवटी भारत माता की जय असं म्हटलं जातं हे विशेष आहे भारत भक्ती स्तोत्र रोज सकाळी म्हटलं जातं आणि ह्या हा जो विचार आहे तो आता स्वीकारला जात आहे किती आकडा सांगू तुम्हाला पंधरा लाख लोक असे आहेत आता जे मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत त्यांनी हा विचार स्वीकारलेला आहे आम्ही हिंदू म्हणाले की जे शाळेमध्ये प्रार्थना म्हटली जाते प्रतिज्ञा म्हणून घेतली आणि संघाच्या प्रार्थनेमध्ये फरक आहे तो शब्दाचे शब्द शब्दांचा फरक आहेच शेवटी दोन्ही कडे भारत म्हटलेला भारत आणि हिंदुस्थान याच्यामध्ये गफलत करू नका भारत हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदुस्थान आणि हिंदुत्व हा त्याचा परिचय आहे लोक त्याला तेच विचार म्हणून स्वीकारतात आणि तशीच त्याची ओळख आहे त्यामुळे गफलत करू नये म्हणून पंधरा लाख लोकांनी हा विचार स्वीकारला मुसलमानांनी म्हणतोय ख्रिश्चना हिंदू मुस्लिम चर्चा आपल्याला कांगो म्हणतात बरोबर आहे चर्चा ही आहे की आपलं भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी वेळ काय हवी आपल्याला हे का सिद्ध होत नाही म्हणून वेळ येते राष्ट्रीय विचार राष्ट्रीय विचारामध्ये आपण प्रवाहामध्ये येत नाही आपण कधीतरी वेगळे आहोत अशा प्रकारचा जो विचार व्यक्त केला जातो त्याच्यामुळे ही वेळ येते नाही नाही ना ते, ते, ना ते मगाशी ना ना मगाशी मगाशी केशवजे कांगो म्हणाले लाल किल्ल्यावर लाल किल्ल्या सहमतीने पंतप्रधानांनी केलं प्रयत्न सहमतीने बहुमताने नाही सहमतीने चालण्याची शिकवण मुळातच हिंदी संस्कृतीने आम्हाला दिलेली आहे म्हणूनच तर हे घडतं इथे बोलू शकतो नाहीतर शिया सुन्नी पासून अनेक विषय इथे काढली चर्चा तर आपला रात्र कमी पडेल तो मुद्दा भारतामध्ये उपस्थित होऊ शकत नाही उपस्थित होऊ शकत म्हणूनच सर्व धर्म समभाव एक लक्षात आज मोहनराव भागवत मग एक संदर्भ राहिला किंवा उद्धव ठाकरे हे हिंदू राष्ट्र राष्ट्र आणि राज्य या दोन वेगळ्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये गफलत करू नका सेक्युलर राज्य असू शकतं राष्ट्राची ओळख काय ती त्या भूभागापासून होत असते आणि त्याबद्दल आहे त्या विचाराबद्दल आहे त्यामुळे आपण गफलत करू नये जाता जाता वेळ कमी म्हणून फक्त मी दलवाईन दाखवतो की ट्वीट नरेंद्र मोदींनी ईदच्या दिवशी केलं होतं मी मगापासून सुरुवातीन सांगतो की कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हिंदुत्वाबद्दलचा खोटा प्रचार केला जातो ही अनेक उदाहरणं आहेत एक शेवटी जाता येतात पुन्हा एकदा दलवाईंचे धन्यवाद देतो की किमान त्यांनी आज तरी मान्य केलं की भाजप म्हणजे सुरुवातीला की भाजप सरकार काही विकासाचं काम करू इच्छितं हे त्यांनी मान्य केलं त्याबद्दल दलवाईंचे मी धन्यवाद देतो धन्यवाद मानतात माझा वेळ संपत आला दलवाई साहेब मला शेवटी दीक्षित सरांकडे जायचं आहे दीक्षित सर ज्या पद्धतीने आपण बघतो की वेगवेगळे मुद्दे समोर आले पण चर्चा एकीकडे अशी केली जाते प्लॅनिंग कमिशन काढण्याचा निर्णय पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये घोषित केला कुठेतरी नेहरूंनी ज्या गोष्टी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान म्हणून करायचा प्रयत्न केला मांडलेले आहेत तेच कुठेतरी नेहरुइम या सगळ्या मुद्द्यामधन काढून टाकण्याचा प्रयत्न अशा पद्धतीच्या वेगळ्या राजकारणातून होत आहे मला असं वाटतं की वर्तमान काळामध्ये जे प्रश्न निर्माण होतात किंवा प्रश्न उपस्थित केले जातात किंवा जे लोक त्याची चिकित्सा करतात ते समाजाची संपत्ती असं समजलं पाहिजे वेगळा मतप्रवाह मांडला आपल्याला बिलकुल न पटणारा परंपरेने मांडलेला विचार मांडला म्हणून त्यांना जे हकलून देतात किंवा त्यांचा आवाज जे बंद करतात त्या समाजामध्ये कधीही परिवर्तन होत नाही त्यामुळे कालपर्यंत केलं म्हणून आज चालवा किंवा या विधानाचं वय शंभर वर्षाचं आहे म्हणून ते आजही खरं माना किंवा आज आपण म्हणतो तेच जगातलं अंतिम सत्य आहे असं कधी असत नाही त्यामुळे एवढी वैचारिक पारदर्शकता ठेवली पाहिजे सह देशपांडे हे महाराष्ट्रातले फार मोठे विचारवंत होऊन गेले त्यांनी हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी संघाला अशी सूचना केली होती एकोणीशे ऐंशी साली की याच्या पुढे तुम्ही हिंदुत्व हा शब्द वापरण्याऐवजी भारतीय असा शब्द वापरा तो काय मान्य झाला नाही आणि सह देशपांडेंनी पुढे असंही लिहून ठेवलेलं आहे की आपल्या समाजामध्ये इतकी विविधता आहे ती सगळी एकत्र करण्याची ऊर्जा संघामध्ये आहे परंतु धर्माचा आधार नेमका कशासाठी घ्यायचा राष्ट्राचा आधार काय असतो राजकारणाचा आधार काय असतो याचे काही जगभर संकेत ठरलेले आहेत म्हणजे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे स्वतः हिंदू धर्माचे समर्थक होते एकेकाळी आणि ते असं म्हणत असत की चातुर्वर्ण व्यवस्था ही योग्य आहे असं ते म्हणत असत एकोणीशे एकवीस ते एकोणीशे सत्तावीस पर्यंतचा काळ आहे नंतर ते गांधी बदलले तर काय असं म्हणायचं का हेच आधी असं सांगत होते आणि आता हे असं असं बदलले गांधींनी स्वतः हरिजनमध्ये त्याबद्दल लिहिलं की मी जे ताजं मत मांडलेलं आहे ते जास्त बरोबर आहे गांधींनी स्वतः हिंदू धर्माबद्दल लिहिलंय बासष्ट चौसष्टला संतांनी भूमिका मांडली आहे प्राध्यापक अब्देव यांचं विधान मला मान्य आहे पण गांधींनी स्वतः असं सांगितलं की हिंदू धर्माचं महत्व या श्रद्धेत आहे की या सृष्टीमध्ये जो जो जीव जन्माला आला तो एकाच स्त्रोतातून आलेला आहे मग त्याला कोणी परमेश्वर म्हणतो कोणी त्याला अल्ला म्हणतो कोणी त्याला येशू ख्रिस्त म्हणतो आणि गांधीजी पुढे असं म्हणाले की माझा धर्म हा सत्यधर्म आहे आणि त्या सत्य धर्मापर्यंत पोहोचण्यासाठी अहिंसा हे त्याचं साधन आहे म्हणून माझ्या धर्माला तलवारबाजी मान्य नाही म्हणजे विसंगत चित्र काढलं विसंगत कविता केली विसंगत उत्सव केला विसंगत भाष्य केलं निस्पृहपणापेक्षा स्वार्थ दाखवला ह्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे म्हणून मोहन भागवतांनी जे विधान केलेले आहे ते घटनेच्या चौकटीत बसतं की नाही या प्रश्नाचं उत्तर ते घटनेच्या चौकटीत बसतं असंच आहे कारण विचार स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे संघटना स्वातंत्र्य आहे उपासना पद्धतीचं स्वातंत्र्य आहे परंतु भारतीय घटनेने जी राजकीय तत्वज्ञानाची एक चौकट दिलेली आहे त्या तत्वज्ञानाशी हे विधान विसंगत आहे असं माझं मत आहे अगदी खरं की या सगळ्या गोष्टी कशा विसंगत आहेत किंवा नाहीत भारतीय घटनेच्या चौकटीत बसतं की नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा देखील आपण इथे चर्चा केली शेवटी आपला प्रश्न बघा की भारत हिंदू राष्ट्र आहे हे मोहन भागवतांचं विधान घटनेच्या चौकटीत बसतं का अजूनही चौसष्ट टक्के लोकांना वाटतं की होय ते घटनेच्या चौकटीत बसणारं विधान आहे जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा भारत सर्वधर्म समभावानी एकत्रितपणे गुणा गोविंदांनी अठरा पगड समाजातल्या घटकांना घेऊन राहणारा देश आहे त्यामुळे त्याला हिंदू म्हणायचं की भारत म्हणायचं हे मात्र आपण आपल्या वैचारिक क्षमतेला आधार धरून बोलणं आणि ते गृहित धरणं आणि त्यानुसार आचार विचार करणं हेच खरं आपलं खरं कर्तव्य असलं पाहिजे आणि राष्ट्र कोणतं याची चर्चा करत बसण्यापेक्षा याच्यासाठी म्हणून आपण काय करू पाहतोय हे लक्षात घेणं अधिक महत्त्वाचं आहे इथंच थांबू हा फक्त आई दिन लोक